नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आता आपण या ठिकाणी गेल्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर असा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, ही जी मशीन आहे ही इंजेक्टर मशीन, आणि बरेच माझ्या शेतकरी बांधवांनी या मशीनचा डेमो मागितला होता. तर आता आपण शेतामध्ये तर डेमो पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे, तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता आपण या ठिकाणी असा डेमो घेत आहोत की बघा, या ठिकाणी आपली ही 4 मजली बिल्डिंग आहे, 15 चौक 60 फूट अंतर आहे, आणि वर काय करताय, वर फवारताय का? तर आता आपण वर जाणार आहोत. या ठिकाणी ही 300 फूट पाईप आपण अंतरलेली आहे बघा. तर ही मशीन आहे, आता ही मशीन इथं चालू बंद करायचं सिस्टीम आहे. मशीन चालू केली, पाणी या ठिकाणी फोटवालमध्ये या ठिकाणी भरलेलं आहे. तर देवबाप्पा सुद्धा आलेले आहेत, बोला काय म्हणताय. काम झालं? हो हो झालं. काय हा. तर मित्रांनो, आपल्या ही जी काय यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे व्हिडिओ टाकत असतो त्याला तुम्ही प्रतिसाद देत असता, आणि मित्रांनो त्या व्हिडिओला कॉमेंटसुद्धा करता. तर कॉमेंट बरेच लोक ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या क्षमतेनुसार कॉमेंट करत असतात, आपण कुणालाही नावं नाही ठेवू शकत. तर मित्रांनो, काही कॉमेंट या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तर घालमी प्रियंका, तर त्यांनी मागितला आहे मोबाईल नंबर. तर मोबाईल नंबर आहे 885-7100, या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तर रमेश कदम, पाईप ओढणे प्रॉब्लेम, पाईप जो ओढायचा आहे त्याच्यासाठीच ही लाईट वेट पाईप आपण बनवलेली आहे की जेणेकरून शेतकरी बांधवांना पाईपचा वापर करता येतो. त्यानंतर एक जण असे म्हणतात की अरे बाबा, एक माणूस भेटना फवारा घ्यायला आणि पाईप धरायला तर 2-3 माणसं कुठून आणणार? तर ह्याला बिलकुल 2-3 माणसांची गरज नाही मित्रांनो, एका माणसावरच हा लाईट वेट पाईप असल्यामुळं तुम्ही काम करू शकता इंजेक्टर. त्यानंतर राजेंद्र दिवेकर म्हणतात की 5-6 महिन्याचा ऊस आहे. तर ठीक आहे, 5-6 महिन्याचा ऊस आहे, तर एका सरीतून गेल्यानंतर तुम्हाला या बाजूला लांब गन जर तुम्ही जोडली आणि तर या बाजूचं अंतर कव्हर करायचं आणि या पण बाजूचं कव्हर करायचं, त्यानंतर पुन्हा त्याच सरीतून येतं पुन्हा दुसऱ्या 3 सारे गॅप देऊन पुन्हा सरीत दुसऱ्या घुसायचं. तर ज्या उंच पिकासाठी तुम्हाला ही आयडिया आहे, तसं पाटीवच्या पंपाला सुद्धा हीच पद्धत आहे. मित्रांनो, दुसरे एक जण काय म्हणतात की आसाराम कुरे आहेत, ते डेमो दाखवा म्हणतात. तर त्यांच्यासाठी आता डेमो लाईव्ह आपण घेत आहोत, आणि जे 60 फूट हाईटला उंचीवर डेमो घेतोय, तर तो पण आता व्हिडिओ आपण पाहणार आहोत. सानिका चौगोले असतील, त्यांनी पण डेमो मागितला आहे. बापूराव देसाई असतील, तर त्यांनी काय म्हणलं, हीच खरी मेक आहे. आता मला काही कळलं नाही हीच खरी मेक आहे, त्यांनी सांगावं. विकास गायकवाड, त्यांनी डेमो मागितला आहे. त्यानंतर मदन गाडे यांनी काय म्हणलं, बघा शेतीसाठी एकच फवारणी योग्य, ती म्हणजे ड्रोन फवारणी. तर मित्रांनो, ड्रोन फवारणी पण योग्य आहे, परंतु आता भरपूर काळ पुढं चाललेलं आहे, मजूर भेटत नाही म्हणूनसाठी, आणि पाठीवच्या मणक्याचा त्रास होतो म्हणूनसाठी ही मशीन काढलंय. तर ड्रोन फवारणी केलीच पाहिजे, परंतु ड्रोन फवारणीसुद्धा प्रत्येकाला परवडेल असं नाही. हे इकॉनॉमिकल एक सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी आम्ही काही गोष्टी बनवत असतो. तर मित्रांनो, गंगाराम टेकाळे यांनी डेमो दाखवा. चिखलात पाईप चिटकल का? बिलकुल चिटकत नाही. डेमो दाखवा, डेमो दाखवा. पत्ता रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर, या ठिकाणी आपला पत्ता आहे. त्यानंतर तर एवढ्या सगळ्या कॉमेंट आहेत की एवढ्या शक्य नाही, परंतु जेवढ्या मला होत्या तेवढ्या वाचवल्या. बरेच जण म्हणतात डेमो. तर मित्रांनो चला, आता आपण डेमो पाहणार आहोत. तर मी तुम्हाला मगाशीच व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीनं मला एक असं वाटलं की या ठिकाणी आपण हा बॅरल ठेवलेला आहे आणि ह्या बॅरलमध्ये फुटवाल टाकून या ठिकाणी मशीन जोडलेलं आहे, मशीन चालू केलेलं आहे. या मशीन 60 फुटावर वर हाईटला पाणी नेते का नाही बघायचं आपल्याला. या माझ्या मागे या. तर मित्रांनो, हे आपण पायऱ्या मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31.
32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 आणि 76. वाव मित्रांनो बघा, या ठिकाणी हे फवारत आहे. तर ही 300 फूट पाईप तुम्ही बघू शकता इथं. तर बघा खाली खालचा अंतर बघा. तर ही जवळजवळ 300 फुटावर आपण या ठिकाणी आता जर समजा ते बघूया आपण. हो का, इथं आपली टाकी आहे. तर पाणी सुद्धा या ठिकाणी हवा तुम्ही भरू शकता. म्हणजे तुम्हाला 60 फूट उंच. तर अजूनही थोडं जाते का बघूया. 60 आणि ही साधारणतः बघा त्या सुद्धा टाकीत पाणी पडतंय बघा मित्रांनो. हो का, म्हणजे हे एक 10 फूट 70 फूट अंतर कव्हर करतंय बघा. हे 70 फूट हाईटला जर तुम्हाला ही पाणी मारत असेल बॅटरी, तर तुम्हीच ओळखा किती प्रेशर आहे ह्याला. तर आता ही गन आपण या ठिकाणी, आणि ह्याला ऑटोकट सिस्टीम आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाईप बंद केली तर तुम्ही जाग्याला या ठिकाणी मोटर खाली बंद होणार. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर समजा प्लॉटवर तुम्हाला जर बंद करायची असेल मशीन, तर तुम्हाला तिथं जायची गरज नाही. इथं तुम्ही बंद केलं तर तिथं बंद होत आहे. तर अशा पद्धतीने इथं चालू करायचं म्हटलं तर हे चालू होत आहे बघा मित्रांनो. तर तुम्हाला आणि हे फक्त घुसवायचं आहे. तर हे असं फवारत आहे. तर मित्रांनो रानातला पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. रानातला व्हिडिओ जर पाहायचा असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका. तर अशा पद्धतीनं मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांचं कॉमेंट होती की डेमो दाखवा. तर 70 फुटावर मी तुम्हाला या ठिकाणी हाईटला डेमो दाखवलेला आहे की जेणेकरून शेतकरी बांधवांना ह्याचा किती प्रेशर आहे. 300 फुटावर प्रेशर आहे, शिवाय 70 फूट हाईटला सुद्धा ह्याचा फवारणीसाठी योग्य प्रेशर आहे. तर मित्रांनो ही तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी ॲड्रेस सांगतो. या ठिकाणी आपलं ही शॉप आहे कुठं, तर हे बघा हा मेन रोड तुम्हाला कुठला आहे तो पण मी दाखवत आहे. तर बघा हा सरगम चौक आहे. तर तुम्हाला हा सरगम चौक दिसत असेल. सरगम चौक पासून असा हा रोड येतो आणि हा रिलायन्स पेट्रोल पंप आहे. झूम करून दाखव रिलायन्स पेट्रोल पंप. तर हा रिलायन्स पेट्रोल पंप आहे. त्यानंतर त्याच्या शेजारी गुरुवर्य दिगंबर महाराज खानविल मठ आहे. दिगंबर महाराज मठ म्हणतात त्याला. त्यानंतर हा रिलायन्स पेट्रोल पंप आहे आणि त्याच्या समोर आपलं हे दुकान आहे. पुढं ह्यासाठी जो अपोलो ट्रॅक्टर लावलेले आहेत तुम्हाला हे दिसत असेल. आणि या बाजूला चंद्रभागा नदी आहे मित्रांनो. तो जो रेल्वे ब्रिज आहे तुम्ही बघू शकता. आणि हा जो एरिया आहे तो कैकाडी महाराज मठ वगैरे आहे त्याच्या वरच्या बाजूला जो नवीन पूल आहे. आता हा जो रस्ता सरळ जातो तो हा मला वाटतं टेंभुर्णीला रोड जातो. हा टेंभुर्णी त्यानंतर नगर हा विठ्ठल सहकारी कारखाना तुम्हाला दिसत आहे बघा. तर अशा पद्धतीनं हा रोड आहे, डबल रोड आहे. आणि या ठिकाणी ही दुकान आपलं आहे. तर ह्याचा ॲड्रेस आपल्याला तुम्हाला मी दिलेला आहे. आपल्या ह्या दोन टाक्या तुम्हाला 4 मजली बिल्डिंग या लाईनला पहिली आपलीच आहे. तर हे तुम्हाला दोन टाक्या दिसत असतील. तर आता आपण एक दुसरा गन आणलेला आहे.
तो गन आपल्याला ऑटोकट गन आहे आणि तो पण आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. हा ना इकडे तर मित्रांनो, आम्हाला सुद्धा वाटत नव्हतं की इतक्या खालून पाणी हे मशीन ओढल. कवडे वाटत होतं का? नाही नाही, वाटत नव्हतं आम्हाला. 70 फुटावर वर पाईप लावून जोडले आम्ही तरी प्रेशर आहे असंच आहे, त्यापेक्षा जास्त चांगल्यावर चालतंय उलट. तर मित्रांनो बघा, आपले शिंगटे साहेब म्हणत आहेत की 70 फुटावर सुद्धा या ठिकाणी हे प्रेशर, म्हणजे हे 60 फूट आणि वर हे 10 फूट सुद्धा आपण प्रेशर या ठिकाणी दिलेला आहे. तर आता आपण हा गन जो आहे मित्रांनो, हा गन सुद्धा टेस्टिंग करून तुम्हाला दाखवणार आहे. हा कमी पाण्यासाठी दाखवलेला होता. तर मित्रांनो ही तुम्हाला या इकडं या बाजूला तर बघा, या बाजूला ही गन आता फवारून दाखवलेला आहे. बंद करायचं म्हणलं तर ह्याला ही सिस्टीम आहे. आता आपण ही काढू. तर आता ही गन आहे, हे जास्त पाण्यासाठी म्हणलं तरी काय हरकत नाही. गाड्या वगैरे तुम्ही ह्यानं धुवू शकता. तर अशा पद्धतीने हो का, तेव्हा हे जी पिचकारी बघा किती उंच जाते. जवळजवळ तुम्हाला सांगतो मित्रांनो 70-80 फुटावर, म्हणजे हे 20 फूट धारा. तेव्हा हे जी पिचकारी बघा किती लांब जाते. तेव्हा बघा जवळजवळ ही अंतर किती असेल शिंगटे? होय. आणि या ठिकाणी जर आपण ही गन बंद पण करू शकतो, बघा ही जागेला बंद केला तर मशीन जागेला बंद होती तिकडं. तर अशा पद्धतीनं बघा हा प्रेशर बघा, हो तुम्हाला हे प्रेशर दाखवतो. या ढगामुळे प्रेशर दिसत नाही, परंतु तुम्ही इथं बघू शकता. हो तर अशा पद्धतीनं हे पिचकारी पण तुम्हाला दाखवतो किती उंच जाते काय. आणि गाड्यासुद्धा धुयाचे म्हटलं तरी येत आहे धुयाला. तर मित्रांनो अशा पद्धतीनं व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि जर आता कोण म्हणत असेल की प्रेशर ह्याला कमी आहे किंवा फवारत नाही, तरी त्यांनी पण कॉमेंट करा, की जेणेकरून बऱ्याच शेतकरी बांधवांना असं वाटतं की ह्याला प्रेशर नाही. तर आपण जी मोटर वापरतो ह्याच्यामध्ये, ते हाय क्वालिटीची मोटर वापरतो, की जेणेकरून ती मोटर हाय प्रेशरनं पुढं पाणी ढकलत असते. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.